नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण बाजारभावाची अद्ययावत माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली आहे आजच सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर क्लिक करा शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर पाहुयात दिनांक एक एप्रिल दोन हजार चे सविस्तर कांदा बाजारभाव बाजार समिती कोल्हापूरमध्ये दहा हजार तीनशे बासष्ट क्विंटल कांद्याची आवक झाली होती कमीत कमी बाजारभाव नऊशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त कोल्हापूर येथे कांद्याला दोन हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव आज मिळाला आहे तर मुंबई मार्केटमध्ये दोन हजार चारशे चौतीस क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये क्विंटलला बाजारभाव मुंबई बाजार समितीमध्ये मिळाला आहे सोलापूर बाजार समिती लाल बाजार समितीमध्ये लाल कांद्याची पाच हजार तीनशे ब्याण्णव क्विंटलची आवक आज दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलला बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये आज मिळालेला आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये पोळ कांद्याची दोन हजार एकशे दहा क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव दोनशे रुपये क्विंटल पर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत होते जास्तीत जास्त पोळ कांद्याला एक हजार तीनशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज मिळाला आहे त्यानंतर येवला येथे उन्हाळी कांद्याची एक हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव सातशे रुपये क्विंटल पर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत होते जास्त जास्त उन्हाळी कांद्याला येवला येथे एक हजार तीनशे रुपये क्विंटलला बाजारभाव मिळाला आहे कोपरगाव येथे उन्हाळी कांद्याची दोन हजार नऊशे क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार तीनशे बत्तीस रुपये क्विंटलला बाजारभाव उन्हाळी कांद्याला कोपरगाव येथे मिळाला आहे पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याची तीन हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलला बाजारभाव पिंपळगाव बसवंत येथे मिळाला आहे उन्हाळी कांद्याला तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा